लग्न बसत्याचे विश्वासाचे नाव यश प्रतीक फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स। आमच्या शोरूम मध्ये लग्न बसत्याचे संपूर्ण साहित्य, विविध प्रकारचे फर्निचर मिळण्याचे होलसेल ठिकाण यश प्रतीक फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स। सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी यस प्राइम न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा। मागील काही दिवसांमध्ये पंढरपूर आणि उपनगरामध्ये चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याचे आपण पाहतोय आणि या चोऱ्या अगदी बिंदास्तपणे होत आहेत। काल मध्यरात्रीच्या सुमारास इसबावी परिसरातील वाल्मिकी नगरमध्ये राहणाऱ्या अरविंद भोसले यांच्या घरी मोठी चोरी झाल्याची घटना घडली। या चोरट्यांनी घरातील लोकांना झोपेत असतानाच घराच्या बाहेरून कड्या लावून कोंडले आणि ज्या घरात कपाटे दागिने आहेत त्या घराच्या दरवाज्याची कडी कोंडा वाकवून घरात प्रवेश केला। मात्र घरातील लोक झोपेत असल्याने चोरांची थोडी देखील चाहूल लागली नाही। नेमकी याच वेळेत चोरट्यांनी कपाटाचे लॉक तोडून सुमारे 22 तोळे सोन्याचे दागिने आणि काही रोख रक्कम लंपास केल्याचे समजते। ज्यावेळी चोर बाहेर जाऊ लागले त्यावेळी भोसले यांच्या घरातील लोक जागे झाले, मात्र त्यांना कोंडून ठेवल्याने त्यांना बाहेरच येता आले नाही। त्यानंतर आरडाओरडा केल्यामुळे तोपर्यंत चोर पसार झाले होते। याबाबत ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम आणि ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी घटनास्थळी तात्काळ भेट देऊन तपासाच्या दृष्टीने माहिती घेतली आणि त्या दृष्टीने पोलीस तपास करत आहेत। वास्तविक मागील काही दिवसांमध्ये अशा चोरीच्या घटनेत वाढ झाली असून नागरिकांनी सतर्क राहून घराचे दरवाजे सुरक्षेच्या दृष्टीने बंद करण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले।